महाराष्ट्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या असून यातून सर्वसामान्यांना फायदा होईल असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी व्यक्त केलाय. राज्य अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर नियोजन केल्याचंही त्यांनी सांगितलं. हा जो अर्थसंकल्प आहे विकासाभिमुख महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकरी वर्गाचं हित लक्षात ठेवून या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतीसाठी खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. कृषीपंपांना वीज जोडणी देण्यासाठीची तरतूद, मुख्यमंत्र्यांनी कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी केलेली तरतूद, वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेली तरतूद, त्याचबरोबर फळबाग विकास योजनेसाठी जमिनीची जी मर्यादा होती ती मर्यादा 6 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतमाल सहजतेने बाजारपेठेपर्यंत यावा म्हणून एसटी महामंडळाच्या गाड्यांचाही उपयोग करण्याची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना कमी अल्पदरामध्ये अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी 922 कोटी रुपयांची केलेली तरतूद, त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियानासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद, त्याचबरोबर केंद्रीय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अशा काही ठळक तरतुदी या बजेटमध्ये आहेत. या तरतुदी हायलाईट व्हाव्यात, जनतेपर्यंत जाव्यात म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये 3623 एकूण बूथ आहेत. यापैकी 3400 बूथ पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गठीत झालेले आहेत आणि या सगळ्या बूथवर प्रत्येक बूथवर 30 युवकांची एक टीम गठीत करण्याचं काम सध्या चालू आहे आणि या बूथच्या टीमच्या माध्यमातून या अर्थसंकल्पातील तरतुदी थेट त्या बूथपर्यंत बूथमधील मतदारांपर्यंत पोहोचविण्याचं काम आगामी कालखंडामध्ये आम्ही करतो आहोत. जनते शासनाच्या योजना म्हणजे केंद्राच्या असतील, राज्याच्या योजना असतील, या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या बूथ प्रमुखांच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत. वॉर रूम किती मतदारसंघात नगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा क्षेत्र आहेत. या 12 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही 12 वॉर रूम आगामी कालखंडामध्ये उभे करतो आहोत आणि या वॉर रूमच्या माध्यमातून या बूथच्या टीमशी सातत्याने संपर्क ठेवून या बूथच्या टीमच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा आहे.